सर आता जे तरुण आणि तरुणी आहेत 16 ते 35 वयोगटातील हे भरकटलेल्या अवस्थेमध्ये आहे, त्यांना एक सुंदर चांगला मेसेज आपण या ठिकाणावरून काय देणार? मला असं वाटतं की तुम्हाला जसं वाटतं ना तसं जगा, आणि हाच क्षण आहे ते जगण्याचा, उद्या करू असं आज काहीच ठेवू नका, कारण तुम्हाला माहीत उद्या आपला कसा उगवणार आहे, त्यामुळे नाऊ ऑर नेव्हर। मला जे देश कुलकर्णी काकांनी सांगितलं की नाऊ ऑर नेव्हर, जे काय करायचं ते आत्ता कर नाहीतर डोक्यातून काढून टाक, तोच मंत्र मी तुम्हालाही देतो आहे की आपल्याला जे करावंसं वाटतं जीवनात ते आजच करा, कुठल्याही पद्धतीने त्याला उद्यावर टाळू नका, आणि आजचा क्षण हा त्यामुळे गोड होईल, आज मनासारखा श्वास घेता येईल, मोठा श्वास घेता येईल, उगाच स्वतःला कशा बाह्य कवचामध्ये गुरफटून टाकून अंतर्मनाला दुःखी होऊ देऊ नका, जसं वाटतंय ना ते करा, आणि पहा मी नक्की सांगतो तुम्हाला की उद्याचा जो क्षण आहे हा तुमचाच। सरांनी तरुणांना तरुणींना खूप सुंदर संदेश दिलेला आहे, भावनिक आवाहन केलेलं आहे। सर आता आपले जे मुलं आहेत ते काय कार्य करतात त्या संदर्भामध्ये काय? माझा मोठा मुलगा, त्याला लहानपणापासून शेतकरी व्हायचं होतं, तो 4th असताना त्यांनी ठरवलं की मला शेतकरी व्हायचं, तो पूर्ण वेळ शेतीमध्ये आहे, आणि मी आज तुम्हाला आनंदाने सांगू इच्छितो की एका IT प्रोफेशनलला जो जे समजा पॅकेज मिळणार नाही, आर्थिक पॅकेज, ते पॅकेज तो त्याच्या शेतीमधून मिळवतो आहे। पती पत्नी दोघंही 12वी आहेत, पण ते जवळजवळ 50 लाखाची प्रॉफिट या शेतीमधून करतात दोघं मिळून, म्हणजे एकाला 25-25 लाखाचं पॅकेज आज त्यांना आहे, आणि लहाना मुलगा जो आहे त्यांनी जस्ट आता MBBS केला आहे, आणि तो पुनश्च मेळघाटात येऊन आणि त्यांनी आपल्या भावी जोडीदाराची पण निवड तो करण्याच्या प्रक्रियेत आहे, तर ते दोघंही इथं येऊन मी जसं 1 रुपया कन्सल्टेशनने प्रॅक्टिस केली तसंच त्याच्या पुढची चित्र ते रेखाटत आहेत, आणि आता ते थोड्या दिवसात आणखी स्पष्ट होईल। आपले नातवंडसुद्धा आपल्याकडे येत असतील त्यावेळेस कसं आनंद होतो आपणास? नाही, कसं असतं की ते तर सावकारासारखं आहे की मुद्दलवरचं ते व्याज आहे, आणि व्याज जेव्हा सावकाराला मिळतं तेव्हा जो सुखावतो, किंवा मांजरीच्या बाबतीत जर म्हटलं तर दुधापेक्षा तिला साय गोड लागते, आणि सुदैवाने माझी पत्नी तिचं पूर्वाश्रमीचं अडनाव मांजरे आहे, तर ती साय तिच्याजवळ आली की आपोआपच ते सुख आम्हाला ते मिळतं, तर असं ते आहे। सर आपल्याला शेतीची प्रचंड आवड आहे आणि वेगवेगळे प्रयोग तुम्ही करताय, त्या संदर्भामध्ये काय सांगू शकता? कसं आहे, शेतीमध्ये सुरुवात शेतीची झाली, ती प्रयोगातून झाली, आणि वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत, त्यापैकी आता या शेतात जे आपण बसलो आहे तो तसाच प्रयोग आहे की तुरीचं आम्ही सरी वरंब्यावर लागवड केलेली आहे, कारण त्या 2 तासांमधलं अंतर हे 4.5 फुटाचं आहे, म्हणजे एक ट्रॅक्टर पूर्ण जातो त्यातनं, 5.5 फुटाचं आहे, आणि दुसऱ्या 2 जोडओळीतनं अंतर हे 9 फुटाचं आहे, की जेणेकरून आपल्याला ते सोपं होतं, आणि यातनं गेल्या 6 वर्षाच्या अनुभवातनं आम्ही ही पद्धती शोधली आहे, समजा आम्हालाही शोध लागला आहे तिचा, आणि त्यातनं आम्ही जवळजवळ 1 एकरी 10 ते 15 क्विंटल तुरीचं उत्पन्न घेत आहोत। अजून कोणते प्रयोग करतात? प्रत्येकच शेतीमधले सगळे प्रयोग सुरू असतात, मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आलेल्या आहेत, आजपर्यंत समजा आता रिसेंट सांगायचं तर टरबूज खरबुजाचं गेल्या 7 वर्षापासून करतो आहे, हळदीचं करतो आहे या भागात, त्यानंतर धानाचे वेगवेगळ्या जाती आणून त्यांचे प्रयोग सुरू आहेत, सोयाबीन आणलं, उन्हाळी मूग आणला, आणि सतत त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट डेव्हलपमेंट अशी सुरू आहे। सातत्याने सरांची सामाजिक उपक्रम हे सुरू असतात, आता शेतीमध्येही ते चांगल्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवतात, आणि शेती न पडवणारी नाही आहे, म्हणजे शेती ही तोटा नाही, शेती ही फायद्याची आहे, नफ्याची शेती आहे, त्या पद्धतीनं कशी होईल आणि इतरांना काय प्रेरणादायी होईल प्रवास या संदर्भामध्ये सरांनी सांगितलेलं आहे। आपणास शेतीविषयी खूप सुंदर माहिती दिली की शेती ही नफ्याची आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। सर आता आपला दिनक्रम हा कशा पद्धतीचा आहे सद्यपरिस्थितीत?
नाही आता काय, आमचा दिवस सकाळी 4:45 साधारणतः सुरू होतो आणि रात्री 8 पर्यंत 8:30 पर्यंत चालतो. असं असतं. त्यामध्ये लोकांना वेगवेगळ्या अडचणी सोडवणं, शेतीमध्ये बराचसा वेळ जातो त्यामध्ये, काही क्वचित रुग्ण असतात त्यांना कन्सल्टेशन करणं आणि शेतीबद्दलचं मार्गदर्शन हे प्रामुख्याने असतं.